पाठ पसरुनी तुमचा झेप घेतली. महाविकास आघाडीच्या भव्य शपथविधी सोहळ्याला पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर. महाविकास आघाडीच्या भव्य शपथविधी सोहळ्याला पंढरपूर राष्ट्रवादीच्या वतीने कोटी कोटी शुभेच्छा. शुभेच्छुक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पंढरपूर. काँग्रेसच्या नेत्या सोनियाजी गांधी, त्याचप्रमाणे शिवसेनेचे हिंदुहृदय सम्राट आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे यांना आज खऱ्या अर्थानं श्रद्धांजली वाहण्यासाठी म्हणून पवारसाहेबांनी या महाराष्ट्रातल्या जनतेला एक ढाण्या वाघ म्हणून महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांनी आज खऱ्या अर्थानं शेतकऱ्याचा, गोरगरीब जनतेचा, दीनदलित कैवाऱ्याचा आज नेता या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री विराजमान झाला. खऱ्या अर्थानं पांडुरंगाच्या चरणी या ठिकाणी असणाऱ्या सर्व शिवभक्तांनी, शिवसैनिकांनी, काँग्रेस राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी आत्ताच या ठिकाणी साखर वाटून आपला आनंदोत्सव साजरा केला आहे. आणि हे सरकार 5 वर्ष नाही तर 25 वर्ष चालणार आहे आणि पवारसाहेबांचा आबडा या 5 वर्षात दिसलाय. जय भवानी. आम्ही सांगितलं आम्ही येणार, आम्ही आहोत, आम्ही नाही येणार, आम्ही येणार नाही असे म्हणणाऱ्याने निघून गेले. आम्ही आहोत, आम्हीच राहणार असं ठामपणे आज या ठिकाणी सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव साहेब तू मागे भडो, अरे आवाज कुणाचा? आणि शिवसेना, महायुती, महाआघाडी, महाआघाडीचे आत्ताच शपथविधी झालेला आहे. शिवसेना उद्धवजी ठाकरे साहेब यांनी आत्ताच शपथ घेतली आहे. व छगन भुजबळ आणि काय सॉरी आणि सगळ्या मंत्र्यांची आत्ता शपथ झालेली आहे. आमचे महासत्ता आघाडीचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सत्ता आलेले आहे, महाआघाडी सत्ता आलेली आहे. आनंद साजरा करत आहो. शपथ माननीय कैलासवासी बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न साकार झालेत आणि महाराष्ट्रात भगवा झेंडा फडकणारच राहणार. आत्ताच नाही, ह्याच्या पुढे सुद्धा भगवा झेंडाच फडकणार. ही आमच्या चोपळा रिक्षा स्टॉप आणि आमच्या चोपळ्याकडनं मनापासून सगळ्यांना अभिनंदन. आणि महाराष्ट्राचाच मुख्यमंत्री म्हणजे भगवा, शिवसेना आणि शिवसेनाच राहणार ह्याच्या पुढे आणि ह्याच्यानंतर बी शिवसेना आणि शिवसेनाच राहणार. सर्वांना आमच्याकडनं आम्ही सर्वांना धन्यवाद देतो. आमचा भगवा झेंडा फडकणार म्हणजे फडकणार.
यांच्याकडनं आमची एकच विनंती, चोपा रिक्षा पंढरपूर यांच्याकडनं धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। महाविकास आघाडीचे आज सरकार स्थापन झालेलं आहे। उद्धव साहेब ठाकरे महाराष्ट्राचे महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतलेली आहे। महाविकास आघाडीचे सरकार हे 5 वर्ष चालणार आहे आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलेली घाण सगळी धुवून चांगले सरकार देण्याचे काम उद्धव साहेब करणार आहेत। आणि याच्यात सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा पवारसाहेब सोनिया गांधी या सगळ्यांनी मिळून महाविकास आघाडी महाराष्ट्रात स्थापन करून सरकार स्थापन केलेलं आहे।